पनवेल महापालिका हद्दीत कोविड रुग्णांची दररोज वाढती संख्या लक्षात घेता कोविड रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदनाद्वारे मागणीवजा सूचना केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पनवेल महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 7 एप्रिल 2021 रोजीचा रिपोर्ट पाहता कोरोना रुग्णांची संख्या 500 वरती गेली आहे. कोविड रुग्णांची संख्या पाहता वैद्यकीय उपचार देण्यास शासकीय यंत्रणा कमी पडत आहेत. अनेक खासगी हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहींना अतिशय तुटपुंज वेतनावर तसेच उद्योगधंदा सुरळीत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आकारण्यात येणारा खर्च हा न परवडणारा असल्यामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तरी या वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करता रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी पनवेल महापालिका हद्दीत तातडीने सुसज्ज असे जम्बो कोविड सेंटर निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावा असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनात अधोरेखित केले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.